आर के नगरमधील अष्टविनायक कॉलनीत झालेल्या घरफोडीत रोकड आणि सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केलाय करवीर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे आर के आरके नगर इथल्या अष्टविनायक कॉलनीमध्ये जयदीप थोरात हे कुटुंबियांबरोबर राहतात सलग सुट्टे असल्यामुळे ते शुक्रवारी सकाळी बाहेरगावी गेले होते याच दरम्यान अज्ञातानी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केलाय चोरट्यांनी थोरात यांच्या घरातील तिजोरीतील सोन्याचं मंगळसूत्र अंखी चेन आणि नऊ हजार रुपयांची रोकड असा सुमारे एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला जयदीप थोरात हे काल दुपारी घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला या प्रकरणी थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात आद, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान करवीरचे पोलीस उपधीक्षक संकेत गोसावी यांनी चोरी झालेल्या थोरात यांच्या घरी भेट देऊन माहिती घेतली करवीर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत